功能。开始。आपल्या सगळ्यांचं शिवसेना पक्षातर्फे मनापासून स्वागत करतो. राहुलजी देखील गटनेते लोकसभेतल्या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. पत्रकार परिषद एवढ्यासाठीच बोलवली. काल आमची महायुतीची एक बैठक झाली. बैठकीचं नेतृत्व आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादांनी केलं. घटक पक्षातले सगळे नेते, रामदासजी आठवले असतील, बच्चूभाऊ कडू असतील, महादेवजी जानकर असतील, सदाभाऊ खोत, अप्पा ठाकूर, त्याच्यानंतर सगळे जेवढे घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षाचे प्रमुख विनय कोरेजी हे सगळे उपस्थित होते. आणि काल आमच्या बैठकीमध्ये तीन महत्त्वाचे ठराव करण्यात आले. त्यातला पहिला ठराव होता की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इस्रोमध्ये जी ऐतिहासिक घटना घडली आणि आपलं चंद्रयान हे चंद्रावर लँड झालं, ज्यांच्यामुळे झालं ते शास्त्रज्ञ असतील, अधिकारी असतील, तिथले सगळे त्यांचे सहकारी असतील, त्यांचा अभिनंदनाचा ठराव कालच्या बैठकीमध्ये करण्यात आला. त्याला अनेक मंत्री महोदयांनी अनुमोदन दिलं. दुसरा ठराव जो होता तो संकल्प ठराव होता की कुठच्याही परिस्थितीमध्ये लोकसभेच्या 48 जागा या महायुतीनं जिंकल्या पाहिजेत आणि त्या जिंकतील असा संकल्प ठराव करण्यात आला. कालच्या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब जी होती ती घटक पक्ष शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या सगळ्यांनी एकमतानं ठरवलं की एक दिलानं एकमतानं संघटित राहून ही निवडणूक लढली पाहिजे आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर 215 जास्त आमदार हे महायुतीचे निवडून येतील असा देखील कालच्या बैठकीमध्ये संकल्प करण्यात आला. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी काल मुंबईमध्ये घडली म्हणजे महाविकास आघाडीची असंतुष्ट लोकांची एक बैठक मुंबईमध्ये होती आणि काल आम्ही सगळेच वाट बघत होतो, महाराष्ट्रातली जनता, देशातली जनता वाट बघत होतो की लोगोचं अनावरण होईल, पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर होईल. पण हे सगळं न होता जी बैठक पहिलं 2 म्हणून सांगितली जाते ती 14 बैठक आहे, परंतु याच्यामध्ये काही निष्पन्न झालं नाही. काही लोकांनी आमच्यावर तोंडसुख घेण्याचा प्रयत्न केला, परत खोक्यांचे विषय काही लोकांनी काढले. मी पूर्वी देखील सांगितलं की अजितदादा देखील महायुतीच्या सरकारमध्ये सामील झालेले आहेत. ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी उठाव केला आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढं नेण्याचा ते प्रामाणिकपणाचा प्रयत्न करत आहेत, तशाच पद्धतीनं नरेंद्रजी मोदीसाहेब हे पंतप्रधान राहिले पाहिजेत, त्यांची देशाला आवश्यकता आहे या भावनेतनं अजितदादांनी एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजींच्या गतिमान सरकारला पाठिंबा देण्यासाठी ते सरकारमध्ये सामील झाले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही घेतलेली भूमिका हीच अजितदादांनी भूमिका घेतली, त्याच्यामुळे खोके आणि गद्दार हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी विषय संपलेला आहे. पण हे कुणी म्हणावं, ज्यांच्या बाजूला चारा घोटाळ्यामध्ये 1000 कोटीचे खोके ज्यांनी खाल्ले त्यांच्या बाजूला बसूनही खोक्याची घोषणा करतात. जेवढे ही यादी आहे 28 याच्यातले 10 ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे, तर कुठच्या कुठचे भ्रष्टाचार असतील त्याच्यातनं कारवाई झालेली आहे. आणि असं असताना आपल्या आजूबाजूला सगळी बसलेले आहेत, त्यातले निम्म्यापेक्षा जास्त भ्रष्टाचारी आहेत, त्यांच्याकडे लक्ष न देता फक्त नरेंद्र मोदी साहेबांना विरोध करायचा म्हणून विरोधाला विरोध करून आज बैठकी संपन्न होते. परंतु पुन्हा एकदा आम्हाला त्यांना विचारलं पाहिजे की
परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये असं सांगण्यात आलं की अनेक पंतप्रधान पदाचे दावेदार त्यांच्याकडे आहेत, तर तो एखादा उमेदवार आज तरी संध्याकाळपर्यंत जाहीर करावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट की समन्वयक नक्की कोण असणार आहेत, महाराष्ट्रातले असणार आहेत, कारण महाराष्ट्रातल्या दोन पक्षांचा नंबर मी तुम्हाला यादीत दाखवतो, ही त्यांनी यादी पब्लिश केलेली आहे. या 28 पक्षाच्या यादींमध्ये 25वा नंबर हा NCPचा आहे आणि 26वा नंबर ज्यांनी पुढाकार घेतला त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा आहे. हे सगळं करत असताना आमच्यावर जे काही आरोप झाले की वंदनीय बाळासाहेबांचा विचार आम्ही पुढे घेऊन जाताना वंदनीय बाळासाहेबांचा फोटो लावतो, त्यांच्या नावाचा वापर करतो, बाप हा शब्द मी वापरणार नाही पण त्यांना आम्ही पळवलं, मला असं वाटतं की काल ही बैठक सुरू व्हायच्या अगोदर या सगळ्या महाविकास आघाडीच्या लोकांनी वंदनीय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जायला पाहिजे होते, तिथं आशीर्वाद घ्यायला पाहिजे होते. पण ज्यांच्या अजेंड्यामध्ये वंदनीय बाळासाहेबांचं नावच नाही अशा लोकांबरोबर आम्हाला सल्ले देणाऱ्या लोकांनी आघाडी केलेली आहे. याच्यामधले अनेक नेते जर आपण बघितले, त्याच्यामध्ये लालू प्रसाद यादव असतील, नितीश कुमार असतील, त्याच्यानंतर काश्मीरचे सगळे नेते असतील, त्यांनी वंदनीय बाळासाहेब हयात असताना टोकाची टीका ही वंदनीय बाळासाहेबांवर केलेली होती आणि त्यांच्याच मांडी लावून काही लोक आपलं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत हे जनतेला कळलेलं आहे. जनता ही दूधखोळी नाही, मतदार हे दूधखोळी नाहीत, त्याच्यामुळे कोणी कोणाला गृहीत धरू नये. आणि पुन्हा एकदा आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी स्पष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की कुणीही कितीही असल्या आघाड्या केल्या तरी नरेंद्र मोदी साहेबांना चॅलेंज होऊ शकत नाही. या खासदारकीच्या निवडणुकीनंतर 375 जास्त खासदार हे महायुतीचे निवडून येतील, पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान होतील आणि आमदारकीच्या निवडणुकीनंतर 215 आमदारांपेक्षा जास्त आमदार हे महायुतीचे या महाराष्ट्रामध्ये निवडून येतील. त्याच्यामुळं पर्यटनाला आलेल्या सगळ्या 65 लोकांना पर्यटनाच्या निमित्तानं मला त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. असल्या कुठच्याही बैठकीचा परिणाम हा महायुतीवर होणार नाही हे देखील मला स्पष्टपणाने इथे सांगितलं पाहिजे. आता राहुलजी संबोधित करतील आपल्याला. काल जी आघाडीची बैठक या ठिकाणी मुंबईत 2 दिवसाची जी आयोजित केलेली आहे ती खऱ्या अर्थाने देशप्रेम विरुद्ध पुत्रप्रेम अशा त्या बैठकीचा खऱ्या अर्थाने हा अजेंडा आहे. कारण सर्वजण आपल्या पुत्राला आपल्या पुढच्या पिढीला पॉलिटिकल सेटल करण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहिलेले आणि आपल्या सर्वांना माहिती आहे मुंबईमध्ये एक बस फिरते मुंबई दर्शनची, तर तशाप्रमाणे देशातील कित्येक असे पर्यटक मुंबई दर्शनासाठी येतात आणि तोच प्रकार आपल्याला कालचा दिसून येत आहे. सर्वजण हे मुंबई दर्शनाकरता आलेले आहेत आणि जसं आदरणीय उदय सामंतजींनी सांगितलं की जर खऱ्या अर्थाने त्यांना मुंबईत येऊन शिवसेने जे आयोजक आहेत त्यांचा जर सन्मान ठेवायचा असेल, बाळासाहेब ठाकरे शिवसेना जर सन्मान ठेवायचा असेल तर त्यांनी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर येऊन वंदन करायला पाहिजे होतं, तिथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करायला पाहिजे होती. परंतु तसं न करता केवळ पर्यटनाकरता आणि आपल्या पुढच्या पिढीला सेटल करण्याकरता हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. आज या संपूर्ण बैठकीचा जर आपण अजेंडा बघितला तर काल त्यांचा लोगो पण अजूनपर्यंत फायनल झाला नाही आणि ज्याचा लोगो अजूनपर्यंत फायनल होत नाही, त्याचं एक वाक्यता होत नाही लोगोच्या संदर्भात, तर अशी आघाडी कितपत टिकेल हा एक प्रश्न आहे. आणि प्रत्येक वेळी हाच प्रश्न आम्ही उपस्थित करतो की I.N.D.I.A अशी आघाडी आहे, त्यामुळे ज्या आघाडीमध्ये डॉट आहे ती आघाडी कधीच यशस्वी होऊ शकत नाही आहे. त्यामुळे त्यांचा सर्वप्रथम त्यांनी पंतप्रधान पदाचा उमेदवार डिक्लेअर करायला पाहिजे, जो समन्वयक आहे त्याची घोषणा करायला पाहिजे. परंतु कालच्या चर्चेच्या दरम्यान आणि आजच्या चर्चेच्या दरम्यान हे दिसून येतं की अजूनपर्यंत त्याच्यात कुठेही एक वाक्यता नाही आहे, त्यामुळे हे डॉट आता दिसून येत आहे आणि भविष्यात पण हे डॉट आता मोठ्या स्वरूपात दिसून येतील. सर्वजण जर आपण सर्व जे 28 पक्ष आहेत हे सर्वजण एक परिवार वादाला सपोर्ट करणारे पक्ष आहेत आणि परिवाराच्या माध्यमातून आपली राजकीय पोळी लाटण्याचा सर्वजण प्रयत्न करत आहेत आणि
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाने जो विकास केलेला त्याचा आम्ही काल ठराव केलेला आहे आणि सर्व महायुतीच्या घटक पक्षांनी त्या ठरावाला संमती दिलेली आहे आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत 48 जागा जिंकण्याचा संकल्प आम्ही काल केला. अजून एक त्याच्यामध्ये मुद्दा आपल्याला सांगितला पाहिजे की निवडणुकीला 5-7 महिने राहिले की काही लोकांची भाषणही ठरलेली आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार आहेत, कोण तोडणार आहे? म्हणजे जिथं विषयच नाही तिथं काहीतरी कोणाच्या मनामध्ये नसलेले, डोक्यामध्ये नसलेले विचार जनतेसमोर आणायचे, त्या विचारातून आपल्याला मतं पडतायत का हा विचार करायचा. कुठेही मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा कोणाचाही डाव नाही, ना केंद्र सरकारचा आहे ना राज्य सरकारचा आहे. आम्ही देखील जसे ते महाराष्ट्रामध्ये राहतात तसं आम्ही देखील महाराष्ट्रामध्ये राहतो. महाराष्ट्रापासून मुंबई कोणाला नक्की बाजूला करायची आहे? कदाचित हे सारखं बोलून याच लोकांचा हा डाव आहे का असं आता वाटायला लागलेला आहे. त्याच्यामुळं नरेंद्रजी मोदी असतील, अमित शहासाहेब असतील, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, उलट मुंबईसाठी जे काही करावं लागेल ती करण्याची केंद्र सरकारची तयारी आहे, शासनाची तयारी आहे. त्याच्यामुळे निवडणूक आली की मुंबई महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही तर कशाला सांगायला पाहिजे? कोण तोडणारच नाही आहे, हा विषयच होऊ शकत नाही. मुंबई ही आमचीच आहे, महाराष्ट्राची आहे आणि मुंबई ही महाराष्ट्राचीच राहणार आहे असं कोणालाही भाषण करून सांगायची आवश्यकता नाही की मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार आहे. हा एक भावनिक साथ घालण्याचा प्रकार आहे. याच्यावरनं जसं राहुलजींनी आता सांगितलं की वंदनीय बाळासाहेबांचा विचार ज्यावेळी आम्ही पुढे नेतो आहे, आम्ही पुढे नेतो आहे, आम्ही त्यांचे वारसदार आहोत हे सांगण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. आज कर्नाटकमध्ये मी 2 प्रसंग फक्त तुम्हाला आठवण करून देतो. जवळजवळ 2.5 वर्षापूर्वी तिथं भाजपचं सरकार असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठवण्याचा काही प्रकार झाला, पण त्यावेळी तात्काळ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन होते, त्यांनी सरकारशी बोललं पाहिजे होतं. परंतु सरकार बदललं असेल, काही अडीअडचणीमुळे सरकार बदललं असेल, पण 8 दिवसापूर्वी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही ठिकाणून कर्नाटकमधला हटवले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावून मतं मागणाऱ्यांनी हा थोडा विचार केला पाहिजे. आज आपण त्यांच्या बाजूला बसलेलो आहोत आणि म्हणून विचारधारा तर सोडलेलीच आहे आणि विचारधारा सोडत असताना फक्त एवढं सगळं असताना फक्त एकनाथजी शिंदेसाहेबांवर टीका करायची, बदनामी करायची हा एक कलमी कार्यक्रम या लोकांचा सुरू आहे. मुंबईमध्ये काही बॅनर आपण बघितले असतील, बाळासाहेबांचं एक वाक्य लिहिलं गेलेलं आहे की शिवसेनेची मी काँग्रेस व्हायला देणार नाही. हे वाक्य तंतोतंत जर कोणी पाळलं असेल तर शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी पाळले. पण उरलेली जी शिवसेना आहे ह्याची काँग्रेस होण्याची आता आवश्यकता नाही, ऑलरेडी त्याची काँग्रेस झालेलीच आहे. त्या शिवसेनेचे नेते कदाचित राहुल गांधी देखील होऊ शकतात अशी परिस्थिती उरलेल्या शिवसेनेची झालेली आहे. आणि म्हणून मला फक्त महाराष्ट्राच्या जनतेला एकच आवाहन करायचं आहे की ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये येऊन देशाची बदनामी करण्याचं काही लोक काम करत आहेत, कारण ज्यांनी 370 कलम हटवलं जाऊ नये यासाठी मोर्चे काढले, राम मंदिर होऊ नये यासाठी मोर्चे काढले, समान नागरिक कायदा येऊ नये अशी काही लोकांची भूमिका आहे, अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून जे राजकारण केलं जातं आहे ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेच्या लक्षात आलेलं आहे. म्हणूनच मगाशी मी म्हटलं की 375 पेक्षा जास्त खासदार हे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून येतील आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होतील. त्यांच्या पक्षावर मी काही बोलणार नाही, परंतु सिटिंग अरेंजमेंट जर आपण बघितली तर नक्की कोण मध्ये होतं हेच कळत नाही. प्रत्येकाला वाटतं की मीच मध्ये होतो, नितीश कुमारना वाटतं मी मध्ये होतो, लालू प्रसाद यादवना वाटतं मी मध्ये होतो, महाराष्ट्रातल्या नेत्यांना वाटतं मी मध्ये होतो. हाच तर गमतीचा भाग आहे की सगळेच मध्ये आहेत, त्याच्यामुळं समन्वयक नेमला जात नाही आहे, पंतप्रधानाचा दावेदार डिक्लेअर होत नाही आहे. किंवा असं असू शकेल की पंतप्रधान पदाचा दावेदार डिक्लेअर करण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांच्या समोर यांच्याकडे व्यक्तीच नाही अशी कदाचित परिस्थिती असेल. त्याच्यामुळं कोणमध्ये बसलं आहे
याच्यापेक्षा 65 च्या 65 लोकांना मीच मध्ये बसलोय अशा पद्धतीची सिटिंग अरेंजमेंट काल केलेली होती. हा शेवटी नरेंद्र मोदी साहेबांचा निर्णय आहे, परंतु एवढी जर मोठी व्यक्ती महाराष्ट्राच्या कुठच्या मतदारसंघातनं निवडून निवडणूक लढणार असेल तर आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. संजय गायकवाड ही शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका होऊ शकत नाही. संजय गायकवाडांचं वैयक्तिक मत असू शकतं आणि या संदर्भात दोन्ही गोष्टींच्या बाबतीत मला आणि राहुलजींना त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. त्याच्यामुळं मला असं वाटतं की आजची आमची पत्रकार परिषद ही शिवसेनेची पार्टी ऑफिसमधली अधिकृत पत्रकार परिषद आहे. नाही, या संदर्भात मी सांगू इच्छितो की वन नेशन आणि वन इलेक्शन ची जी समिती गठीत केलेली आहे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली, खऱ्या अर्थाने आपण जर देशाचा पूर्व इतिहास जर पाहिला तर 1952 ते 1967 पर्यंत देशामध्ये वन नेशन आणि वन इलेक्शन होतं आणि त्याच्यानंतर निवडणुकीची वेगळी प्रक्रिया संपूर्ण देशात चालू झाली. 1982 आणि 1983 निवडणूक आयोगाने वन नेशन वन इलेक्शन व्हावं असं इच्छा प्रकट केली होती, परंतु दुर्दैवाने त्यावेळेचं जे पॉलिटिकल ॲटमॉस्फिअर असेल, जे नेतृत्व असेल, त्यांनी तो निर्णय स्वीकारला नाही. 1999 जस्टिस जीवन रेड्डी यांनी पण वन नेशन वन इलेक्शन व्हावं अशी भूमिका मांडली होती, परंतु दुर्दैवाने त्यावेळेचं पण जे पॉलिटिकल नेतृत्व होतं त्यांनी त्याला सपोर्ट केला नाही. 1917 नीती आयोगाने पण शिफारस केली, 2017 आणि 2018 लॉ कमिशनने पण आपला एक रिपोर्ट लॉ मिनिस्ट्रीकडे सबमिट केला आणि वन नेशन आणि वन इलेक्शनच्या संदर्भात त्यांनी प्रस्ताव ठेवला. त्याच्यात त्यांची भूमिका हीच होती की जो पब्लिक एक्सपेंडिचर आहे संपूर्ण इलेक्शनच्या बाबतीत तो जास्त होतोय आणि जो ॲडमिनिस्ट्रेशनवर जो बर्डन होतोय सिक्युरिटी फोर्स असेल, कारण कोड ऑफ कंडक्टमुळे प्रत्येकाला एक मर्यादा येते, ॲडमिनिस्ट्रेशनला पण कामाच्या संदर्भात मर्यादा येते आणि लोकप्रतिनिधीला पण मर्यादा येते, म्हणून वन नेशन वन इलेक्शन व्हावं असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्याकरता आज ही कमिटी गठीत झालेली आहे. तर निश्चित स्वरूपात त्या कमिटीचं आम्ही स्वागत करतो आणि या संदर्भात शिवसेनेचे जे वरिष्ठ नेते या संदर्भातलं चर्चा करतील आणि शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब ही शिवसेनेची भूमिका त्या संदर्भातली स्पष्ट करतील. कोकणवासियांना त्या रेल्वेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचा फायदा होईल, त्याच्यामुळे अशी रेल्वे एक्सप्रेस जर सुरू होणार असेल तर त्याचा मनापासूनचा एक कोकणातला कार्यकर्ता म्हणून नक्कीच आनंद आहे. परंतु अजून एक मला महत्त्वाची गोष्ट जी सांगायची आहे की यादी मी आपल्याला वाचून दाखवतो, कुणी कोणाची स्पर्धा करायची, कुणी कोणाची कॉम्पिटिशन करायचं हा एक स्पर्धेतला भाग असतो. आता हे 28-29 पक्ष आहेत, त्याच्यामध्ये JDU आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे BJP अलायन्समधनं त्यावेळी निवडून आलेले पक्ष आहेत, त्यांचे खासदार 5 आणि 16 आहेत. आता पुढची याच्यामध्ये गंमत अशी आहे, शेकाप 0, स्वाभिमानी शेतकरी 0, PWP 0, KMDK 0, MMK 0, PDP 0, AIFB 0, ADK 0, AC 0, CPIML 0, RSP 0, VCK 0, त्याच्यानंतर मुस्लिम लीग 1, RLD 1, KCM 1, JMM 1, IUML 1, CPI 2, JKNC 3, समाजवादी पार्टी 3, CPIM 3, NCP 3, RJD 6, अशी ही जवळजवळ
25 पक्षांची परिस्थिती आहे. काँग्रेस ज्याला 10% पण जागा मिळवता आल्या नाहीत त्या 50, डीएमके 24, एआयटीसी 13 आणि आप 10 अशी सगळी गोळाबेरीज जर केली तर 143 होते आणि महायुतीची बेरीज जवळजवळ 352 होते. ठीक आहे, मी कोणाला क्रिटिसाईज करत नाही, परंतु एखाद्या व्यक्तीचं चांगलं देशपातळीवरचं काम ज्याची नोन आंतरराष्ट्रीय दर्जावर घेतलेली आहे अशा व्यक्तीला फक्त त्रास देण्यासाठी त्याच्यावरच्या असलेल्या आकसापोटी ही या सगळ्या 29 पक्षांना पोटदुखी आहे. कारण त्यांच्या अस्तित्वामुळं या सगळ्यांचं अस्तित्व नष्ट होण्याची भीती असल्यामुळं ही असंतुष्ट लोक एकत्र येऊन मुंबईला पर्यटनासाठी आलेली आहे. आपण मराठी झालं की हिंदी करू ना? जितेंद्र आव्हाड मंत्री पण होते आणि आमदार पण आहेत, तर त्यांना या गोष्टीची कल्पना नाही की देशाबद्दलचं जे कर्तव्य आपलं प्रत्येक लोकप्रतिनिधीला त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. सण एक असतात आणि सणाच्या संदर्भात लोकप्रतिनिधी हा त्या ठिकाणी फक्त लोकप्रतिनिधींना त्या अधिवेशनाला बोलवले आहे, संपूर्ण देशाला बोलवले नाही. संपूर्ण देश हा सण साजरा करणार आहे आणि सणात कुठलाही व्यत्यय पार्लमेंटच्या सेशनमुळे सणामध्ये कुठलाही व्यत्यय येत नाही आहे आणि देशवासियांकरता, देशवासियांच्या सुरक्षेकरता, देशवासियांच्या हिताकरता महत्वाकांक्षी निर्णय जर त्या अधिवेशनात होणार असतील तर निश्चित स्वरूपात स्वागत करायला पाहिजे. आणि एखाद्या आमदाराने आणि एखाद्या माजी मंत्र्याने सेशनच्या अधिवेशनाच्या बाबतीत असं वक्तव्य करणं हे अत्यंत दुर्दैव्य, लोकशाहीच्या दृष्टिकोनातून घातक आहे आणि संविधानाच्या विरुद्ध आहे. चर्चा अशी फार होत असते कारण शेवटी ईडी ही एक स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे, त्याच्यामधनं नाव जर तपासामध्ये काही साध्य झालं नाही तर वगळण्याचा देखील त्याला अधिकार आहे आणि म्हणून हा सगळा मॅटर कोर्टामध्ये सबमिट केलेला असल्यामुळं कोर्टाच्या बाहेर याच्यावर चर्चा करणं योग्य आहे असं मला वाटतं. काय काय मोदींना टक्कर देण्यासाठी इंडिया आघाडीने 2019 चा जो निकाल लागला होता त्या आधारावरती आता एक सेकंड रनर प्लॅन तयार आहे. हा प्लॅन त्यांचा गेली 10-15 वर्ष तसाच चालू आहे. पहिल्या निवडणुकीच्या वेळी देखील हे सगळे एकत्र आलेले होते, मागच्या निवडणुकीच्या वेळी देखील सगळे एकत्र आलेले होते. त्यांच्या ए बी सी डी ए पासून झेडपर्यंत सगळे प्लॅन त्यांचे तयार होते, एकही यशस्वी झाला नाही. ते नरेंद्र मोदी साहेबांना टक्कर देऊ शकत नाहीत. नरेंद्र मोदी साहेबच या देशाचे पंतप्रधान खासदारकीच्या निवडणुकीनंतर होणार आहे. त्यांच्या कसं आहे की मगाही जसं राहुलजींनी सांगितलं जे अधिवेशन होणार आहे लोकसभेचं त्याच्यामध्ये नक्की काय आहे हे ना मला माहिती आहे ना प्रेस कॉन्फरन्स घेणाऱ्या कोणाला माहिती आहे. ज्यावेळी त्याच्यातनं जे काही निष्पन्न होईल ते देशाच्या भल्यासाठीच असेल. कारण आज आपल्याला एवढा तर कॉन्फिडन्स सगळ्यांनाच आहे, तुम्हाला आम्हाला, की नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे निर्णय घेतले गेले ते देशाच्या दृष्टीनं ऐतिहासिक होते, त्याच्यामुळे या अधिवेशनामध्ये देखील देशाला ऐतिहासिक काहीतरी मिळेल. मला तर असं वाटतं की खरगे जर जाहीर झाले तर ममता दीदी आणि नितीश कुमार हे अलायन्समध्ये राहतील की नाही ही देखील माझ्या मनामध्ये शंका आहे. सुधीर मोरे हे माझ्या रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख होते, माझे त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते,
ते जरी उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये पदाधिकारी म्हणून काम करत असले तरी एक संवेदनशील कार्यकर्ता होता, एक मित्र म्हणून ते आमचे चांगले होते आणि ते आज हयात नाहीत हे दुःख आम्हाला नक्कीच आहे आणि आमची देखील विनंती राहणार आहे. शेवटी कोण कुठच्या पक्षामध्ये आहे याच्यापेक्षा एखाद्याला जर त्रास होत होता असेल किंवा त्याच्यातनं काही घडलं असेल तर पोलिसांनी त्याची रिसर्च चौकशी केली पाहिजे. आपण परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करूया की अशा पद्धतीची वेळ महाराष्ट्रावरती येऊ नये. मुद्दा असा आहे की आपण एक कायदा बनवलेला आहे की अशी परिस्थिती ज्यावेळी येईल तरी पहिलं पाणी हे लोकांना दिलं गेलं पाहिजे, त्याच्यानंतर शेतीला दिलं गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर इंडस्ट्रीला दिलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीची नियमावली आपल्याकडे आहे. परंतु पाऊस परतीचा जरी असला तरी तो चांगल्या पद्धतीनं पडेल आणि धरण क्षेत्रामध्ये विशेषतः पाऊस पडेल आणि सगळी धरणं भरली जातील असा आपण आशावाद बाळगूया आणि ईश्वरचरणी प्रार्थना करूया की सगळं राजकारण बाजूला राहू दे पण चांगला पाऊस पडू दे आणि हा दुष्काळ दूर होऊ दे. वन नेशन वन इलेक्शन के बारे में शिवसेना के पहले से भूमिका स्पष्ट है और आप सभी को वन नेशन वन इलेक्शन के पूर्व इतिहास आपको सभी को पता है. 1952 में से लेकर 1967 तक देश में वन नेशन वन इलेक्शन होता रहा, लेकिन उसके बाद इलेक्शन की प्रोसेस चेंज हुई और उसकी वजह से अलग अलग तारीख के पे असेंबली इलेक्शन हो या पार्लियामेंट इलेक्शन होते रहे. 1982 और 1983 में इलेक्शन कमीशन ने गवर्नमेंट को प्रपोज किया कि वन नेशन वन इलेक्शन होना चाहिए था, लेकिन उस वक्त जो पॉलिटिकल पार्टी थी उन्होंने इसके बारे में डिसीजन नहीं लिया. 1999 में जस्टिस जीवन रेड्डी जी ने वन नेशन वन इलेक्शन के बारे में प्रपोजल गवर्नमेंट के पास दिया था, लेकिन दुर्भाग्यपूर्वक है गवर्नमेंट ने इसके बारे में डिसीजन नहीं लिया. 2017 से लेकर 2018 में लॉ कमीशन ने इसने पूरा एक अपना रिपोर्ट बनाया और वो रिपोर्ट लॉ मिनिस्ट्री के पास सबमिट किया और उसके बाद सेंट्रल गवर्नमेंट की तरफ से एक पॉजिटिव इनिशिएटिव लिया गया कि वन नेशन वन इलेक्शन होना चाहिए, क्योंकि उस रिपोर्ट में ये कहा गया था कि एडमिनिस्ट्रेशन के ऊपर पूरा बर्डन आता है, सिक्योरिटी फोर्सेस पर पूरा बर्डन आता है और पब्लिक एक्सपेंडिचर भी ज़्यादा उसके ऊपर खर्च होता है और जो कोड ऑफ कंडक्ट की वजह से बहुत सारे जो पब्लिक रिप्रेजेंटेटिव हो एडमिनिस्ट्रेटिव को काम करने के लिए बहुत दिक्कत होती है. तो एक महत्वपूर्ण निर्णय है, एक ऐतिहासिक निर्णय है और उसके बारे में शिवसेना के सभी वरिष्ठ नेता चर्चा करेंगे और उसके बारे में जो अंतिम निर्णय शिवसेना के मुख्य नेता महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहब लेंगे, लेकिन वो ये जो वन नेशन वन इलेक्शन के बारे में शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे जी की जो भूमिका है उस भूमिका के ऊपर ही हम निर्णय लेंगे. निश्चित रूप से सकारात्मक है और आप सभी को पता है देश के प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी ने बालासाहेब ठाकरे जी के सपने पूरे करने का जो निर्णय लिया था इसके लिए महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने उनके नेतृत्व में काम करने का संकल्प किया. इसके पहले श्री राम मंदिर का भव्य निर्माण हो ये बालासाहेब ठाकरे जी का सपना था, वो आदरणीय नरेंद्र मोदी जी ने पूरा किया है. 370 करोड़ हटाने का उसका भी निर्णय जो आदरणीय नरेंद्र मोदी जी ने लिया उसका भी हमने सपोर्ट किया हुआ है और यूसीसी के बारे में जो निर्णय भविष्य में लिया जाएगा उसमें भी शिवसेना की यही भूमिका है कि हम उस निर्णय के सपोर्ट में रहेंगे. और वन नेशन वन इलेक्शन के बारे में भी बालासाहेब ठाकरे जी ने इसके पहले अपनी भूमिका स्पष्ट की है, तो वही भूमिका आगे लेके जाके हम इसके बारे में निर्णय लेंगे. विशेष अधिवेशन बुलाने का पूर्ण अधिकार गवर्नमेंट को होता है. गवर्नमेंट देश के हित में देश के नागरिकों के हित में अगर कोई निर्णय या अगर कोई बिल सेशन में लाना चाहता है तो उस बिल के लिए विशेष अधिवेशन बुलाया जाता है. तो मेरा यही विश्वास है आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी देश के हित में देश के नागरिकों के हित में कुछ तो महत्वपूर्ण निर्णय लेने वाले हैं और उसके लिए ये विशेष अधिवेशन बुलाया गया. लोगों को लेकर अनावरण
निश्चित रूप से हम पहले से ही हमारी भूमिका बताई थी कि इन आई डॉट एन डॉट टी डॉट आई डॉट ए डॉट ये डॉटेड अलायंस है, और जब भी डॉटेड अलायंस रहता है तो कभी वहाँ पे उनकी उनकी जो निर्णय एक निर्णय हो नहीं सकता। तो लोगों के बारे में इतना कंफ्यूजन है, फ्यूचर में जो नेता सिलेक्शन है उसके बारे में भी कंफ्यूजन है, तो ये डॉटेड अलायंस है। ये डॉट आपको हर बार हर चीज़ में हर निर्णय में लेते टाइम आपको दिखाई देगा, और ये सब अपने परिवार को बचाने के लिए आए हुए हैं। आप सभी को पता है आदरणीय प्रधानमंत्री जी नरेंद्र मोदी जी का परिवार यानी कि पूरे 140 करोड़ की हमारी देश की जो जनता है वो परिवार मानते हैं, और ये वो परिवार के विकास के लिए, परिवार के संरक्षण के लिए, वो परिवार के उन्नति के लिए आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी निर्णय लेते। परंतु ये जो अलायंस बना है अपने परिवार को बचाने के लिए, अपने बच्चों को बचाने के लिए, अपने बच्चों का भविष्य बनाने के लिए ये अलायंस बना हुआ है। तो एक तरफ देश प्रेम है, एक तरफ पुत्र प्रेम है, ऐसे ये लड़ाई है, और निश्चित रूप से पूरे देश की जनता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के पीछे खड़े रहेंगे, क्योंकि उनको पूरा विश्वास है देश का विकास अगर करेंगे तो केवल आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी। सर, कल को लेकर अभी भी दावेदारी जो है कोई तय नहीं कर पा रहे हैं, वो कंटिन्यू को लेकर भी तय नहीं कर पा रहे हैं। विकास करके जी का नाम भी सामने आता है, नीतीश कुमार जी का नाम आता है, ये खड़गे जी वरिष्ठ नेता है, उनके बारे में कांग्रेस की तरफ से प्रपोजल दिया जाता है, नीतीश कुमार जी उनकी पार्टी की तरफ से दिया जाता है, और कई यहाँ पे जो जिनको बुलाया भी नहीं, जिनको जिनको काउंट भी किया नहीं जाता है, जैसे आदरणीय उदय सामंत जी ने बताया कि जिस पार्टी का नंबर 26वें नंबर पे है वो खुद को भी कन्वेनर बता रहे, तो जिनको 26वें नंबर पे रखा है तो उनको काउंट नहीं किया, उनके लिए भी वो भी खुद का नाम आगे चला रहे हैं। तो यानी कि सब लोग अपना खुद का नाम चला रहे हैं, और ये जैसे बताया ये डॉटेड अलायंस है, और आने वाले दिनों में और डॉट इसमें गिर जाएंगे। ये काउंटर करने की बात नहीं है, क्योंकि हमारी भी महायुति है, और महायुति में जो अलायंस में घटक पक्ष है उनके साथ चर्चा विनिमय करना ये उनके लिए वो काउंटर समझ रहेंगे, लेकिन ये काउंटर के लिए हमारी मीटिंग नहीं थी। आज भी हमारी 2 बजे मीटिंग है, वो हमारे जो कार्यकर्ता है वो इकट्ठा आए के काम करें, और हमारा जो मिशन है 48 और 215 ये इस तरफ हम कैसे जाए, इसलिए ये बैठक है। नहीं, बाकी सब राजनीति बाजू में रख के हम सब ने प्रार्थना करनी चाहिए ईश्वर के पास कि बारिश आ जाए, और जहाँ जहाँ ये डैम है डैम का जो एरिया रहता है उसमें बारिश गिर जाए, ये प्रार्थना करनी चाहिए, क्योंकि अगर ये परिस्थिति आएगी तो बहुत बड़ा प्रॉब्लम फार्मर्स के सामने खड़ा रहेगा, सरकार के सामने भी खड़ा रहेगा, इसलिए हम सब प्रार्थना करते हैं। ये तो ईडी का मैटर कोर्ट में चालू है, और कोर्ट के बारे में बाहर बात करना उचित नहीं है। तो एक्चुअली वन नेशन वन इलेक्शन है, फेयर इलेक्शन के लिए ही है, तो उनको समझ नहीं पा रहा है कि क्या ये कॉन्सेप्ट, उन्होंने पूरा ये प्रपोजल है उसकी पूरी जानकारी लेनी चाहिए, उसके बाद उन्होंने बोलना चाहिए। नाही, या बाबतीमध्ये अमितजी देशमुख मला नक्की भेटले, परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अंबानी ग्रुपकडे जी 5 एअरपोर्ट आहेत त्याच्या संदर्भातला धोरणात्मक निर्णय, मग त्याच्यामध्ये देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, यांच्या संमतीनं घेतलेला आहे। माझ्याकडे लातूर MIDCचं जे कंपल्शन करून ॲक्विजिशन करायचं आहे, कंपल्सरी ॲक्विजिशन करायचं आहे, त्याची फाईल आलेली होती, त्याच्यावर मी सही केली आणि त्याचं आता कंपल्सरी ॲक्विजिशन सुरू होईल। पण ते ॲक्विजिशन झाल्यानंतर ताबडतोब लातूर एअरपोर्ट सुरू होणार नाही, ते पूर्वीच्या बऱ्याच वर्षापूर्वीच्या सरकारनं
अंबानींच्या ग्रुपला दिलेला आहे, त्याच्यामुळं ते पहिलं एअरपोर्ट महाराष्ट्र विमान प्राधिकरणाकडे काढून घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर त्याची डेव्हलपमेंट होईल. नाही, काउंटर करण्यासाठी मला असं वाटत नाही की आमची बैठक आहे. जसं त्यांना अधिकार आहे, त्यांचा काही घटक पक्ष आहे त्यांना बरोबर घेऊन पुढं जाणार, तसं आम्हाला देखील अधिकार आहे. आणि म्हणून आम्ही वर्षा बंगल्यावर काल बैठक आणि स्नेहभोजनाचा निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी दिलेलं होतं. सगळेच घटक पक्षातले पदाधिकारी त्या ठिकाणी अधिकारी उपस्थित होते. आज आमची 2 वाजता एक जी बैठक आहे त्याच्यामध्ये देखील तिन्ही नेते मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येक पक्षातले एक एक नेता मार्गदर्शन करणार आहे. जवळजवळ 2 ते 2500 प्रमुख पदाधिकारी, फक्त प्रमुख पदाधिकारी आहेत. मी पुन्हा एकदा जाहीर करतो की त्या बैठकीला फक्त पदाधिकारी आहेत, म्हणजे जिल्हाध्यक्ष, त्याच्यानंतर जिल्हाप्रमुख, उपनेते आमच्या पक्षाचे, तिकडचे खासदार, आमदार, असा आमचा तो कार्यक्रम आहे. नाही तर उद्या परत कोणतरी, काही लोकांना सवय आहे सकाळी परत सुरू होतील की मग एवढेच कसे आले तेवढेच कसे, आम्ही तेवढेच बोलवले. आम्ही जर सगळे तिन्ही पक्षाचे बोलवले तर अडचण होऊ शकते, त्याच्यामुळे आम्ही काय तिन्ही पक्षाच्या फक्त पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे आणि त्यांना भविष्यामध्ये संघटित राहून पुढं कसं जायचं याबाबतचं मार्गदर्शन तिन्ही नेते करणार. थँक्यू.